नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। अकोला तेलारा तालुक्यातील तळेगाव बाजार परिसरामध्ये 60 एकरावरील सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। सोयाबीन बियाण्याची लागवड करून आठवडा झाला तरी बियाणे उगवले नाही। अकोला तेलारा तालुक्यातील तळेगाव बाजार परिसरामध्ये 60 एकरावरील सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। सोयाबीन बियाण्याची लागवड करून आठवडा झाला तरी बियाणे उगवले नाही। बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह आर्थिक झळ सुद्धा सोसावी लागणार आहे। सोयाबीनचे बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भामध्ये शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करणार आहे। 20 एकरावर महाबीज JS 335 ची सोयाबीनची पेरणी केली। पाऊस आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी केली। पेरणी केल्यानंतर पाऊस न आल्यामुळे स्प्रिंकलरचं पाणी दिलं तरी पण महाबीजचे जे JS 335 चे बियाणे आहे ते अंदरल्या अंदर सर्व कुंजले आणि पूर्ण अशा पद्धतीनं बियाणं झालं। त्याच्यामुळे माझ्या शेतावर डबल पेरणीचं संकट आलेलं आहे। तरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी आम्हाला त्वरित काही मदत बियाणे किंवा आमचे सर्व मदत करावी नाही तर आमचे दुबार। 14 एकरात सोयाबीनची पेरणी केली। JS महागुजरातचे JS 335 या वनाची पेरणी केली असता माझ्या व माझ्या आईच्या नावावर 14 एकर शेत असून यामध्ये मी पेरणी केली असता पाणी देऊनसुद्धा बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीची वेळ आल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे। त्यामुळे शासनाने